तुम्ही तुझं पुन्हा इथं सगळं काही ब्रँड ग्रुपमध्ये चालले आहेत. आम्ही सध्या तर आमच्या गावातली जेठी आहे तिकडे जातो, उर्फ दिवा कोलीवाडा जेठी, तर आम्ही तिकडेच जातो. तर चला हा ब्लॉग कंटिन्यू करे आणि तिकडे तर तुम्हाला सगळं दाखवतो काय कसं आहे आमची गावातली जेठी. तर चला लव दिवा कोलीवाडा, आमची गावातली जेठीचा एंट्री हा आहे. तर तुम्हाला दाखवतं इकडे तुम्हाला तिकीट काढावं लागेल. तर काय इकडे आम्हाला फ्री एंट्री आहे, कारण इकडे गावातल्या लोकांना फ्री एंट्री आहे. प्लस आमची बोट आहे इकडे गाईस, आणि माझा नाना इकडचा अध्यक्ष आहे म्हणून आम्हाला फ्री एंट्री आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे तुम्ही जर येणार तर तुम्हाला इकडे तिकीट लागेल, पण आम्हाला फ्री एंट्री आहे. तर हा बघू शकता इकडं अशी आहे आमची जेटी आहे दिवा कोलीवाडा जेटी. फुल म्हणजे स्वच्छता राखले आणि इकडे बघू शकता मासे वगैरे खूप असतात. इकडे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता गाईस, हे बघू शकता मासे तुम्ही जाम सारे मासे आहेत. तर इकडे वरून तुम्हाला पकडून दाखवेल एक. आता हे सध्या तर वरती येणार नाही, कारण इकडे हात टाकले तर कोण वरती येणार नाही. तुमचे हड्डी हात फॉसिल इकडे बघू शकता तुम्ही, म्हणजे एकच नंबर, एकदम स्वच्छता राखली इकडे पण. हे बघू शकता चला आपण बाहेर जाऊया आता, नाही खाडीवर जाऊयात. ही ह्याला दिवा कोलीवाडा जेठी बोलतात. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडं तिकीट काढावं लागेल. वरून तिकीट काय आहे इकडचा नाही मला माहिती, तिकीट पण 700 तिकीट आहे जर बोटीत जायचं असेल तर म्हणजे खूप चांगलं आहे. तर इकडं काय जाम मोठा, म्हणजे जाम मोठा कासा होता, पण त्याला तर रेस्क्यू केला आहे आमच्या बोटीतच, त्याला रेस्क्यू केलता म्हणजे खूप चांगलं आहे. पण आता तो कासव तुम्हाला बघायला भेटणार नाही इकडं. आपण डायरेक्ट तुम्हाला समुद्र दाखवूया. चला ह्याला बोलतो दिवा कोलीवाडा जेटी उर्फ खाडी फ्लेमिंगो पॉइंट्स. पाणी द्यायचं काम चाललं इकडं. हे बघू शकता इकडं तुम्हाला माहिती दिली असेल सगळे, इकडची सोनगाव अंजार्ले इकडे सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल. जे वेगळे वेगळे जेठींची सगळं कनेक्टेड असतात हे गाईस. बघा ठाणे क्रिक फ्लॅमिंगो आहे बघू शकता ठाणे खाडी. तर आम्हाला इकडं फ्री एंट्री आहे, कारण आमचा अध्यक्ष आहे वगैरे. आणि तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला तिकीट काढावं लागेल इकडं, पण आम्ही गाववाले तर आम्हाला फ्री एंट्री आहे. बघू शकता गाईस आता आम्ही आलो दिवाकोलीवाडा जेठीवर. तर हे समुद्राच्या काठावर आली फ्लोटिंग जेठी आहे. तर पाठी मी तुम्हाला सगळं दाखवतो काही आमची कशी काय खाडी आहे. न इकडं जाम लोक येतात ना, कारण आज रास लोक येतील, कारण आज संडे पण आहे. तर हां हे बघू शकता क्लायमेट पण जाम भारी आहे गाईस आत्ता. हे बघू शकता भाई भारी क्लायमेट आहे आजचं काही. तिकडं बाहेरची लोक ती फोटोशूट करतात. तर हां बघू शकताय तुम्ही. तर याप्रमाणे आलो गाईस आम्ही दिवा कोलीवाडा जेठीवर. तर ही आमची बोट आहे पाहू शकता, आणि क्लायमेट पण खूप चांगलं आहे. पण गाईस पाणी सुकलं आहे आणि आता पाणीला भरती येईल हे बघू शकता तुम्ही. पाणी भरत चालले म्हणजे आता भरेल पाणी जरा वेळात. तर हे बघू शकता भारी भारी एकदम, म्हणजे क्लायमेट आता जाम भारी आहे गाईस, जाम म्हणजे जाम भारी आहे. पण फक्त पाणी असलं असतं तर अजून दाखवायसारखं तुम्हाला झालं असतं, पण आता पाणी पण नाही आहे. तर हां बघू शकता फुल एकदम तो झेंडा पडत आहे, बघू शकता फुल चांगले. दिवा कोलीवाडा बंदरा. तर चला आता घरी जाऊया आपण, आणि पुढच्या सगळ्यांची बोटी दाखवतो तुम्हाला. गाववाल्यांची बोट आहे, तर आपण आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो सगळ्यांची बोटी. हे बघू शकता सगळ्या गाववाल्यांची बोटी आली, बघू शकता आमची दिवा कोलीवाडाची शेटी.
मस्त है, कड़क गाइस एकदम, एक नंबर है गाइस पूरी। ये गाँव वाली बोट है थ्री गाइस सगली। आता अपन जाऊया घरी आणि कंटिन्यू करूया व्लॉग। बघू शकता कासव आहे बघा, त्याला कासव जाम मोठे मोठे कासव आहेत। हे बघू शकता इकडं ॲलिगेटर गाइस तुम्हाला दिसतं का नाही, आणि इकडं कासव पण बघ केवढा मोठा। तर चला आता घरी, आम्ही आता घरी जातो। तर हे बघू शकता अख्खं घर आमचं, तर आलो आता घरी बाई, एकदम लांबवरून आलो खाडीवरून। आता आम्ही पुन्हा इथं जेटीवर आलो आणि खूप म्हणजे खूप आता वादळ वारा जाम झालाय आणि तिकडे समोरच आमची बोट आहे। तर म्हणजे खूप आहे आणि आम्हाला फ्री एंट्री आहे कारण अध्यक्ष आहे इकडे नाना होता। तर बघू शकते एकदम भारी व्ह्यूच बघा गाईस, एकदम क्लाउडी आणि प्लस आपण दुपारी पण गेलेलो। तर हा एकदम भारी सिनेमॅटिक मस्त, आणि इकडे आपलं दीपेश, इकडे काय दीपेश काय बोलतो हे बघू शकता गाईस, म्हणजे एकदम पाणी भारी। तर गाईस आता वुडन ब्रिज कडे आलोय, तर हे बघू शकता तुम्ही, तर हे बघा हे आमची खाडी वगैरे सगळं। तर आता हा मिनिमम 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर हा 10 मिनिटाचा रस्ता आहे पण आणि जर तुम्ही इकडे येता तर तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल। प्लस इकडे तुम्हाला म्हणजे जर इकडे भीती वाटेसारखी काय नाही कारण हे खूप मजबूत आहे, जाम मजबूत आहे, म्हणजे तर इकडे काय अशी भीती वाटायची काय हे नाही। आणि हे बघ काय एक म्हणजे काय नेचर आहे, ओपी बघ शकता गाईस, हे बघा हे बघ शकता गाईस खाडी वगैरे। Thank you.